फ्लॅट घेतोय का तो? हो. मग त्याला तुझं मत कशाला हवंय? मी हुशार आहे असं त्याला वाटतं म्हणून. अगं हसतेस काय? त्याला खरंच असं वाटतं. आणखीन कोणाकोणाला असं वाटतं? पुष्कळांना, पण त्यात तू नाहीस. डोंट वरी. कशावरून? चिल्लर गोष्टी मला शिकवत असतेस ना, त्यावरून. अच्छा, म्हणजे तुला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाहीये. काय तुला विचारतेय मी? आई मला शब्दात पकडू नकोस. हा, उठल्या बसल्या मला डोस देतेस? अगं जरा गप्प बसल्यात तर काय होणार? ठेच लागेल एवढंच ना. ठेच? अगं जीवघेणी जखम करून घेतलीस ग, आणि तरी असं तेढ बोलतेस? पण माझं मी निस्तरलं. अगं पण हुंके द्यायला माझीच कूस शोधत आलीस ना? मीने अगं प्रत्येक मुलीवर असा प्रसंग आला तर आई हा शेवटचा आधार असतो हे खरंय, पण असा प्रसंग येऊ नये म्हणून शहाणी मुलगी दक्ष असते. हे तू मला सांगावंस. अगं मी केलेल्या चुका तू करायला पाहिजे तसं आहे का? हे कोण हिंदळेकर? चारू पंडितचे मित्र आहेत. मी तुला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते तेव्हा प्रथम मी त्यांच्या नजरेस पडले, त्यानंतर त्यांनी ओळख करून घेतली. त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर? असावं. आणि तुझं? माझं कोणावरच प्रेम नाही, म्हणजे लग्नाच्या दृष्टीने म्हणते. उपेनवर सुद्धा? उपेनवर सुद्धा. अगं मग तू त्याला सांगून का नाही टाकत तसं? अगं सगळ्यांना माझ्याशीच लग्न करायचंय, मला कर्तव्य नाही म्हणून काय दवंडी पिटू का? हे बघाई, यापैकी मी कोणालाही लग्नाच्या दृष्टीने प्रोत्साहन दिलेलं नाही. आता माणसाचं सुंदर असणं हा काय त्याचा अपराध झाला? हे माझी आराधना करतात, त्यात त्यांचं तरी काय चुकलं? हे बघाई, ते माझ्याकडे लॉटरीचं तिकीट म्हणून बघतात. लॉटरी लागली तर लागली, ते तर तिकीट फाडून फेकून दिलं. मी नाही. तू योजलेला माणूस हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे का? मी कोणाला निवडणार आहे ते मला सुद्धा माहिती. त्या माणसाचं नाव तुम्हाला अजूनही सांगितलेलं नाही आहे. तुझ्यावरती अबॉर्शनची वेळ आणली तो. आई, त्या माणसाचं नाव मी तुला कधीच सांगणार. अगं आईवर एवढा अविश्वास, मग कोणावर विश्वास टाकणार असतो? त्या माणसाचा नुसता विचार जरी डोक्यात आला ना तरी दचकून झोपेत ना जागे होते मी. आता का दचकायचं? संकट टळलं ना. मीने, तो माणूस कोण आहे? कशाला हवे तुला त्या माणसाचं नाव? तो हलकट पोळे तर मला कळलंच पाहिजे. समज नाव कळलं, काय करशील? सावध राहता येईल. सावध कुणाला? मीने नाव सांगणारेस की नाही? सांगेन घे. ऑफिस मधलाच आहे का? आई, तू कितीही उलटे सुलटे प्रश्न विचार, त्या माणसाचं नाव मी तुला सांगणार. मग कधी सांगणार आहेस? पुन्हा ठेस लागल्यावर का? तस समज. मला एका नावाची शंका येते. सांगेन केव्हा तरी. प्रति मोडक कुटुंबीय स न बीवी मिनी आर्किटेक्ट या आमच्या फर्मचं उद्घाटन. बुधवार दिनांक 29 सप्टेंबर 1971 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर होते. या दिवशी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमच्या या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात ही विनंती. आपला उपेंद्र तामाणे. उपेंद्रच्या विनंतीला मान देऊन कृपया यावे, तामाणे कुटुंबीय तुमची वाट पाहत आहे. तुमचा आनंद मोरण. थँक्यू सर. तुमच्या दोघींच्या येण्यानं कार्याची शोभा वाढेल वगैरे असं औपचारिकपणे म्हणत नाहीये मी, पण खरंच शोभा वाढणार आहे. उपेन, शोभा रे कसली वाढणार? आणि आमच्यात काय एवढं शोभा वाढण्यासारखं? उलट तू एवढ्या अगत्याने बोलवतोयस हा तुझा चांगुलपणा झाला. नाही नाही, इनफॅक्ट तुम्ही नक्की यावं म्हणून मी मुद्दाम निमंत्रणाखाली तुमच्या
लाडक्या काकांची सही घेतली हा हो हो बघतीये ना मी ते त्यामुळे आम्हाला न येऊन ते चालणारच नाही खर तर या फर्मचे करते करवते तुमचे काकाच आहेत ते माझ्या गुणांचं कौतुक करतात माझ्यावर विश्वास टाकतात म्हणूनच हे सगळं मी त्यांची आपुलकी संपादित केली ही गोष्ट माझ्यासाठी आर्किटेक्चरच्या परीक्षेत गोल्ड मेडल मिळालं त्याहूनही अधिक मोलाची आहे तसा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा हे माझं सुरुवातीपासूनच स्वप्न होतं पण ते केवळ सरांमुळेच पूर्ण झालं मग आहेतच माझे धीर तसे त्यांना चांगल्या वाईटाची माणसांची पारख आहे अच्छा मिनी मी निघतो आणि मी कुठलीही सबब ऐकणार नाही हं प्लीज त्यानिमित्ताने माझ्या घरच्यांशीही परिचय होईल अच्छा अरे थांब हरबा अरे पहिल्यांदाच आमच्याकडे येतोयस तोंड गोड करून तर जा हे थँक्यू खा ना हो खाईन मी मी येऊ आय मी सोडून येते जा जा बाय द वे मिनी माझी बहीण तुला भेटायला खूप उत्सुक आहे माझी धाकटी बहीण अनार अनार हाउ स्वीट बॅडमिंटनचे ज्युनियर चॅम्पियन आहे कदाचित तिचं नाव तू पेपरमध्ये वाचले असेल हो पण ती काय उत्सुक आहे सहजच ना कारण मला खेळातलं काहीच कळत नाही पण तिला सौंदर्यातलं कळत ना मी तुझी खूप स्तुती केली आहे कशाला तू उगाचच अपेक्षा भंग व्हायचं सगळ्यांच्या अपेक्षांना पुरून पूर्ण हीच तर तुझी खासियत आहे ओपेन असं म्हणालात तर मी उद्या येणार नाही मिनी तू येणार आहेस आणि नक्की येणारस गुड बाय सॉरी भैया दसऱ्याला येऊ नाही शकत रागवू नकोस अरे पण का नाही येऊ शकत उपेनं तुला एवढा आग्रहाचं निमंत्रण पाठवलंय आणि ऐक ना रागवू नको रे तुला एक आनंदाची बातमी सांगायची आपलं विअर्ड बॅकग्राऊंडच्या डिझाईनचं काम आहे ना बहुतेक जमणार असं दिसतंय म्हणजे डिझाईन तयार झालं अरे अजून ब्लोअप करून प्रिंट काढायचं आहे पण काहीतरी भन्नाट होणार बघ लालजी मलाही यात आनंदच आहे पण त्याचा उपेनच्या फंक्शनला न येण्याशी काय संबंध आहे आता नेमकं दसऱ्याच्याच दिवशी क्लायंट आणि ते 100 लोक इथे येणार क्लायंटची लोकांची दात कशी असेल या कल्पनेनेच एक्साइट झालो मी पण भैया दसऱ्याला वेळात वेळ काढून तू मात्र स्टुडिओ डिझाईन बघायला यायलाच पाहिजे बघेन का मी न येण्याचा हलकटपणा करतो म्हणून माझा कित्ता गिरवू नकोस ठीक आहे बघू फोन ठेवतो भैया 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 माझं पत्र मिळालं कोणतं पत्र मी अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरातून गायब झालो होतो त्या संबंधातला नाही मिळालं नाही मिळालं नाही खोटं बोलू नकोस राग आला का असं राग येण्यासारखं काही लिहिलं होतंस पत्रात नाही भावनेच्या भरात लिहिलं होतं की मला तुमच्यात सामील करून घेऊ नका तुमचं मन मोडण्याचं हल्ली मला आनंद असतो असलं काहीतरी वेळेस ही शुद्ध विकृती आहे म्हणजे तुला पत्र मिळालं कारण माझ्या पत्रात मी माझ्याबद्दल वापरलेला शब्द तू परत माझ्यासाठी वापरतोस विचारू भैया माझं पत्र वाचून खरंच माझ्याशी संबंध तोडावेत असं वाटलं नाही ना तुला काही करू नको भैया जगात आता माझी भाषा समजेल असं तूच आहेस एकटा मला अंतर दिलंस तर मग काय समजलं सगळं ठीक आहे आणि उपेनला माझ्या भावी जाव्याला माझ्या घरातलं माझं स्थान नक्की काय आहे याची कल्पना दे परत गैरहजर राहणार असं आता नेहमीच होणार आणि त्याच्या फर्मला शुभेच्छा द्यायचं सांगशीलच तू हा
सॉरी मिरी, एवढ्या रात्री फोन केला. पण उद्या दसरा हे लक्षात आहे ना? दसरा कसा विसरेन? बरं ते दसऱ्याचं राहू दे, उद्या आपल्याला फ्लॅट बघायला जायचं हे लक्षात आहे ना? ते कसं विसरेन? ओके, मग लवकरात लवकर पोच, मी नव्या फ्लॅटवर तुझी वाट बघतोय. ओके, गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अँड हॅपी दसरा. हॅपी दसरा, सेम टू यू. सॉरी मी इतक्या सकाळी सकाळी फोन केला, पण म्हटलं दसऱ्याच्या शुभेच्छा द्याव्यात आणि आठवणही करावी. कसली? आज वेळेत पोचताय ना, आम्ही सगळेच वाट पाहतोय. ओहो, मी वेळेवर पोचेन. ओके, या, बाय. बाय. काय विनय, कसं वाटतंय? सर प्लीज. अरे तू बस. नाही नाही सर, हो ठीक आहे, तुम्ही बसा. बहीण तुझी जागा आहे ती, बस. सर हो. सर सर हा. आजच्या दिवशी काहीतरी बोल. सर मी हो. अरे बोल बोल. आदरणीय पूज्य बाबांची मला आज खूप आठवण येते. माझ्या आईच्या आशीर्वादानं आणि खऱ्या अर्थानं माझे पालक आणि मार्गदर्शक सर यांच्या सहकार्यामुळेच मिनी आर्किटेक्ट या फर्मचा शुभारंभ होतोय. मी या क्षेत्रात खूपच नवोदित आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांवरच माझं भवितव्य अवलंबून आहे. धन्यवाद. आता मी सरांना विनंती करतो की त्यांनीही दोन शब्द बोला. जाणीवपूर्वक व्यावसायिक अभ्यासक्रम निवडणारा विद्यार्थी हा तसा हुशारच असतो. गरज असते ती त्याला संधी उपलब्ध होण्याची. ही संधी देण्याची संधी मला मिळते इतकंच. पण तुझ्या कर्तृत्वाने खूप मोठा हो, यास माझ्या सदिच्छा आहेत. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. जरा फॅशन कमी करायला सांगा. आज काय नेमका अवतार करून आली आहे? केस काय मोकळे सोडलेत? कपडे काय घातलेत? त्या सिनेमा नाट्यांची कशाला नक्कल करायला हवी? तो उकिरडा एवढं सुद्धा कळत नाही का? आता जरा तूच तिला एकदा समजावून सांग. मुळात तिला फॅशन हव्यातच कशाला? तिला सांग फॅशन मी तुझ्या रूपात उणे पण येतो म्हणून. आणि नेमकी अशा कपड्यात असताना उपेनच्या घरच्यांची ओळख होते. तुला सांगतो, उपेनला इतकी फॅशन केलेली अजिबात आवडणार नाही. आई अनार, ही मिस मिनी मॉडेल. मी तुम्हाला जिच्याबद्दल बोललो होतो ना, ती हीच सरांची लाडकी पुतणी. आमचा उपेन नेहमीच तुझी तारीफ करत असतो. म्हटलं एकदा प्रत्यक्ष दाखव तरी मिनी मॉडेल कोण आहे ते. आई,
उपेनना जरा जास्तच कौतुक करायची सवय. छे छे, आमचं नाही कधी कौतुक करत. असं कसं? मला किती कौतुकानं सांगत होते की माझी धाकटी बहीण बॅडमिंटन चॅम्पियन आहे म्हणून. ते आपलं उगाच. पण उपेन, एका बाबतीत मला तुमचा राग आलाय. का? काही चुकीचं बोललो मी? चुकीचं तर नाही, पण अर्धवट माहिती दिली. तुमची धाकटी बहीण बॅडमिंटन चॅम्पियन आहे हे तर सांगितलं, पण ती इतकी सुंदर आहे ही माहिती का लपवली? अच्छा, देव आहे तेवढ्या बाबतीत मात्र ती माझ्यावर गेली आहे. आई, मी मिनीची आईची तुझी ओळख करून देतो, ये ना. एक्सक्यूज मी. नाही, मी काय म्हणत होते, सावंत. मॅडम, सावंत नाही, कारखानीस. हे कीर्तन आहे. अच्छा. आम्ही काम करतो भैया साहेबांच्या ऑफिसमध्ये. अच्छा. मॅडम, बर्फ आहे का तुम्हाला सरबतात? नाही नाही, नको नको, थँक्यू. आई, ही मिनीची आई, ही माझी आई. नमस्कार. मिनीचे वडील खूप मोठे फोटोग्राफर आहेत ना. आज जरा त्यांना काम होतं ना, म्हणून ते येऊ शकले नाही. अच्छा, पण तुम्ही आलात फार बरं वाटलं. अरे नाही, कसं येणार, भैयाच्या साईचं निमंत्रण घेऊन आला होता ना. हा, मी आलोच. जास्त उठून दिसतेस. तुझा ड्रेस, डिस्टेंट मेकअप, युअर हेअरस्टाईल, सगळ्यांचं लक्ष वेधून घेत. आणि मुख्य म्हणजे हे सगळं मॉड असून सुद्धा त्यात कुठेही वल्गॅरिटी नाही. थँक्यू. मनापासून बोलतोस ना? ऑफकोर्स. माझ्या आईची आणि बहिणीची रिॲक्शन नाही पाहिलीस? मला नाही काय म्हणाल. म्हणायला कशाला हवं, त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसते. तिच्या सौंदर्याने तिच्या दोघींना एक कळ घातली. आता दुसरं काय बोलायचं का? ओके ओके. यु नो व्हॉट मिनी, यू आर एक्स्ट्रीमली ब्यूटीफुल. उपेन. भैया, उपेनने फॉर्मला मिनीचं नाव कशाला दिलं? नाही म्हणजे नाव तसं सुटसुटीत आणि सोपं आहे, पण म्हणजे लोक काय म्हणतील? उपेन म्हणतो आपल्या मिनीशी ओळख होण्या अगोदर पासूनच त्यानं मिनी हे नाव ठरवलेलं होतं. म्हणजे मिनी स्कर्ट, मिनी लँड यासारखं नाव आहे. याला काही अर्थ नाही. हा, म्हणजे असा काहीतरी खुलासा तयार ठेवावाच लागतो. नाही हो, खरंच मागे एकदा इंदूकडे तू याबद्दल काहीतरी बोलला होता. आपण ज्या मुलीवर प्रेम केलं तिचं नाव आणि आपल्या फर्मचं आधीपासूनच ठरवलेलं नाव एक असावं, यात नियतीला काहीतरी सुचवायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि तुला काय वाटतं? मलाही हा योगायोग अगदीच निरर्थक वाटत नाही. हॅलो. हा भैया, लालजी. डिझाईन तयार झालं? अरे डिझाईन झालं, क्लायंट बघून गेला. भैया, आज कुठल्याही परिस्थितीत तुला स्टुडिओमध्ये येऊन डिझाईन बघून जावं लागेल. काय म्हणाला क्लायंट? येडा झाला? अरे नाचत सुटला अक्षरशः. मी असलं काहीतरी करीन याची कल्पना नव्हती त्याला. खरंच हार्टी कॉंग्रॅच्युलेशन लालजी. मी ते अनाऊन्स करतो. नॉनसेन्स. मंजू समोर तिला काय आहे का त्याचं? ते सोड, फंक्शन कसं झालं? झालं नाही, अजून चाललंय. अरे बिझनेस पार्टी होण्याऐवजी उपेन मिनीचा बघण्याचा कार्यक्रमच झालाय. आणि लालजी, आजच्या फंक्शनची मिनी क्वीन आहे. अरे तामाने मंडळी तर ती घरच्यासारखी मिसळून गेलेली आहे. तू अजूनही 10 मिनिटं येऊन जाऊ शकतोस. नाही रे, अरे डिझाईनचे कॉपीज काढायचे. बरं, जेवणाचं काय गेलायस? हे काय, चतुरलालनं अप्रतिम चिकन सँडविचेस बनवलेत. काय लालजी, अरे आज सणाचा दिवस आहे, आम्ही सगळे इथे एकत्र जमलोय, मजा करतोय, आणि तू मात्र ती. अरे मधूनच तुझी आठवण येते, हळहळतो. पण आम्हा सगळ्यांना निराश करण्यातच तुला बरं वाटत असेल तर. याचा अर्थ तुला माझं पत्र मिळालंय. ठेवतो. युसलेस फेलो. काय झालं भैया, कोणाचा फोन होता? लालजीचा. येणार असं तर स्कॉच आणून ठेवतो म्हणून सांगायचं होत. ठेवला फोन. भैया, मला
तुझ्या अभिप्रायाची गरज आहे रे. येत नाही म्हणतोस ना? वहिनी आपण सगळे इथे मजा करतोय, सणावाराचं चांगलं चुंगलं खातोय पितोय, आणि तो तिथे स्टुडिओत एकटाच भूतासारखा बसून चकूच्या हातचं चिकन सँडविच खातोय. कसं गरम प्यायला त्या स्टुडिओत. कुठे निघालीस तू? प्लीज काका, माझी एक अपॉइंटमेंट आहे. लाज नाही वाटत? भरल्या पार्टीतून सरळ जाते म्हणून सांगतेस काका. आणि एवढे घाईने चाललेस कुठे तुम्ही? गिरगावात माझ्या मैत्रिणीकडे. तिकडनं आम्हाला एका फंक्शनला जायचंय काका, प्लीज. नो, जायचं नाही. आओ, पण तिकडे ती माझी वाट बघत असेल ना. ती फोनवर आहे ना, मी कळवेन तिला.